मऊ 11 तारखेला नागपुर नरेंद्र जी मोदी येणार आहे एकंदरीत भाजपचे तुम्ही एक पदाधिकारी आहे त्याच्यावेळेस काय कार्यक्रम राहणार आहे मोदीजींचा काय सांगा 11 तारखेला या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पाहिलेलं स्वप्न आणि त्यानंतर जे प्रत्यक्षात उतरवलं अशा समृद्धी महामार्गाच्या फेस वनचं लोकार्पण करण्यासाठी एम्सच्या या परिसरामध्ये येत आहेत. त्याचप्रमाणे मेट्रो फेज 2चं लोकार्पण, त्याचं उद्घाटन, फेज 3चं भूमिपूजन, जबलपूर नागपूर ते जबलपूर वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखवण्याचं काम, अशा विविध प्रकारच्या नागपूर शहराला देशातल्या मध्यभागी असलेल्या या शहराला एका विशिष्ट जगाच्या परिप्रेक्ष्यात नेण्याचं काम नरेंद्रजी मोदी आपल्या कामातून प्रत्यक्षात 11 तारखेला विविध कामांचं भूमिपूजन लोकार्पण करत त्या पद्धतीनं ते करणार आहेत. नागपूरकरांमध्ये एक मोठ्या प्रमाणाचा उत्साह आहे आणि त्याचप्रमाणे नागपूर शहराचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या स्वप्नातली जी मेट्रो होती, नागनदी पुनरुज्जीवनाचा जो प्रकल्प होता ज्याला कायदा मिळाली, अशा अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण 11 तारखेला सकाळी 9:30-10 वाजता या ठिकाणी होत आहे. नागपूरकरांसाठी नागपूर जिल्ह्यासाठीच निवड नव्हे तर नागपूर शहराला मुंबईपर्यंत जाणाऱ्या 14 जिल्ह्यांना जोडणारा समृद्धी महामार्ग, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला पिछडा मागास असलेला विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल अशा भागांना जोडत नेत एका वेगळ्या समृद्धीची चाहूल आपल्या प्रत्यक्ष कर्तृत्वातून आणत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय सरकार ज्या योजना या शहराला या राज्याला देत आहे त्याचं उद्घाटन येणार आहे. आणि माझ्यासह आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि एवढंच नव्हे
तर नागपूर शहर आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये देखील एक प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। आज तुम्ही पाहत असाल की आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत त्या माझ्या बाजूला एम्स आहे, म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असेल, IIIT असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचं सेंटर असेल, मेट्रोचं खापरीचं स्टेशन असेल, आणि हा जो विस्तारित झालेला विकसित झालेला परिसर आहे आज खऱ्या अर्थानं नागपूरकरांसाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, विदर्भासाठी आणि महाराष्ट्र मराठवाड्यासाठी देखील एक मोठी मेजवानी घेऊन माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी नागपूरमध्ये येत आहेत।